नमस्कार, मी स्मिता शिंदे, स्वागत आहे तुमचं बाय माणूसमध्ये. गुढीपाडवा झाला की गावोगावी यात्राजात्रांना सुरुवात होते. यात्राजात्रा म्हटलं की गावकऱ्यांच्या करमणुकीचं साधन म्हणजे तमाशा, आणि तमाशा ठरवण्यासाठी गावकऱ्यांना तमाशा पंढरीत येऊन यात्राजात्रांची सुपारी तमाशाची द्यावी लागते. आणि काय आहे, सगळे गावकरी इथे येऊन सुपारी देतात, आणि तमाश फडमालकांचे काय आहे म्हणणं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत. नमस्कार, मी मोहित नारायणगावकर, तमाशा गाला पंढरी नारायणगाव. या ठिकाणी साधारणतः 35 ते 37 रावटे आहेत, आणि आज पाडव्याचा मेन दिवस असतो. इथं महाराष्ट्रातून, पश्चिम महाराष्ट्रातून, उत्तर महाराष्ट्रातून बरीचशी लोकं इथं तमाशा ठरवायला येतात. आणि दुष्काळी परिस्थिती बऱ्या ठिकाणी आहे, पण ज्या गावाला यात्रा भरवायची ते यात्रा 100% भरवतात. आणि तमाशाची मागणी यावर्षी चांगली, निवडणूक जरी असेल तरी तमाशाची 100% मागणी चांगली, कारण की त्याचं कारण असं, वर्षभरातून एकदाच यात्रा येते, त्या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण गाव एकत्र येऊन कार्यक्रम ठरवतात. नमस्कार, मी आविष्कार मुळे तुकाराम खेडकर, सह पांडुरंगमुळे मांजरवाडीकर संचालक. आजचा पाडव्यानिमित्त सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. आज पाडव्यानिमित्त गावच्या जत्रा यात्रांचे इथं गर्दी बुकिंगसाठी होत असते नारायणगाव या ठिकाणी, तर दुष्काळाचं सावट आणि आचारसंहितेमुळं काही गावांच्या सुपाऱ्या यात्रा कॅन्सल झाल्या जत्रा यात्रा, तरी 100% 80% स्कोप चांगला आहे. त्यामुळं यंदाच्या गावच्या जत्रा यात्रांना परवानगी शासनाकडून आम्हाला मिळाली पाहिजे ही आमची इच्छा आहे. त्यामुळं आमचं शासनाला एकच सांगणं आहे, सातारा जिल्ह्यातल्या कलेक्टरमुळं सातारा जिल्ह्यात रात्रीच्या तमाशाला परवानगी नाही. तसं पुन्हा आपलं नाशिक, सोलापूर, नगर ह्या ठिकाणी तमाशांना परवानगी आहे, कारण तमाशा हा विषय आचारसंहितेतनं वगळलेला आहे. ही जत्रा यात्रा म्हणजे हा का आचारसंहितेचा भाग नाही, त्यामुळं जत्रा यात्रांचा 80% स्कोप चांगला आहे. दरवर्षीप्रमाणेच 80% ह्यावर्षी सीजन चांगला, सगळ्यांच्या चांगला झालेला आहे. काही ठराविक रावट्या ज्या नवीन आल्यात, ज्या आजकाल लोकांच्या अजून पाहण्यातही नाही, त्या रावट्यांना फटका बसलेला आहे. नाहीतर 36 रावट्यांपैकी 26-27 रावट्यांच्या सुपाऱ्या ह्या चांगल्या गेलेल्या आहेत. ॲग्रीमेंट साधारण कमीत कमी हायस्ट किती झाले तुमचं? ॲग्रीमेंट कमीत कमी थितीनुसार आहे. थितीनुसार का पौर्णिमा ते आमोशा याच्यात सरासरी आम्ही सकाळ संध्याकाळ काही सिंगल कार्यक्रम, काही दिवसाचे दुसऱ्या भागातले कार्यक्रम, असे करून आम्ही 3, 3.25, 3 अशी ही रेंज पाडतो. कारण पौर्णिमा जाते, काहींचे 3:30 गेले असेल, काहींचे 3:61, काहींचे 3:75, आणि आता आनंद लोकनाट्यांची पौर्णिमा हंगेवाडी ह्या ठिकाणी 3:75 गेलेली आहे, आमची गेलेली आहे 3:81. म्हणजे अशा सगळ्यांच्या चैत्र पौर्णिमा, कालाष्टमी अशा सरासरी गेलेल्या आहेत लोकांच्या. काहींच्या मधल्या आदल्या तारखा अशा डबल सुपारी ह्या करून झालेल्या आहे, 3.5-4 लाख पर्यंत सरासरी आहे. गुढीपाडव्याच्या निमित्त माझ्या 3 तारखा बुक झाल्यात. माझं ऑलरेडी म्हणजे होळी ते बुद्ध पौर्णिमेनंतर 2 दिवसात माझ्या 5-7 तारखा खाली राहिल्या होत्या, त्याच्यापैकी आज 2-3 तारखा गेलेल्या आहेत. मुन्ना पटान जवळेकर, मी विनोदी भूमिका करतो, मॅनेज मीटिंग करतो. आणि इलेक्शनचं काय होतं, आचारसंहिता लागू झाल्यामुळे लवकर गावकरी तमाशे चालू करायला लावतात, आणि तिकडून हाजरी करून यायचं, इकडं परत लवकर चालू करायचं, इकडं परत लवकर तिथं परत दिवसा फुल करायचं, असं चाललेलं आहे. साहेब, किती वाजेपर्यंत वेळ दिली असतात आचारसंहितेमध्ये? 10-10 मिनटं कमी असतानाच बंद करतात. तमाशा मालकांनी, कलाकारांनी अशी काही मागणी केली नाही का शासनाकडे? मागणी केली पण ते काय त्याचा फायदा नाही ना, आता ते सगळ्या ह्याच्यातच महाराष्ट्रातच आचारसंहिता लागू आहे. आणि गावकरी पण ते मनावरच घेतात, दालाच बंद करून टाकतात, तमाशी पण दिवसा चालू करतात ना. पण दरवर्षीसारखी यंदा काही गर्दी नाही येत, दरवर्षी या टायमाला लई गर्दी असायची, फुल गाडीला गाडी. पण यावर्षी काही पाडव्या दिवशी काही गर्दी नाही. हा सगळा फटका कशामुळे? मला तर वाटतं भाऊ, या निवडणुकीमुळं फटका असेल असं मला वाटतं. गावकरी घाबरत असतील का यात्रा कमी, की कार्यक्रम लवकर बंद करायचा, त्यात परत गुन्हे दाखल, पब्लिक बी ऐकत नाही, काही काही ठिकाणी गोंधळ करते, कार्यक्रम व्यवस्थित पाहत नाही. नाव सांगा पहिल्या. माझं नाव किसन संभाजी सावंत. कोणत्या गावानं आलो तुम्ही? आम्ही वडापुरी तालुका इंदापूर.
काय तमाशा ठरवायला आले? तमाशा ठरवायला. किती वर्षापासून तुमच्या गावात तमाशा करतो आणि जुने परंपरा आहे, जुनी आहे, आज नवीन नाही, पिढ्यानपिढे चालत आलेला आहे. तुमच्या लहानपणापासून तुम्ही तमाशा पाहतो? हो पाहतो. कोणते कोणते तमाशा तुम्ही पाहिलेत लहानपणी? सगळे मोठे मोठे, हे मंगला बनसोडे, दोन तीन बहिणींचं कार्यक्रम आहे, तिथं आहे मालती इनामदार, हे पाहिलेलं आहे, बघितलं. आमच्या गावी नेलं बी होतं ते तमाशे. आता आज टी व्ही, मोबाईल अशा बऱ्याच गोष्टी आल्या, तरी पण तमाशाची क्रेज आहे का? नाही, ती जुनी परंपरा आहे म्हणून आम्हाला कुठं हौस आहे तर बघायची, पण ती जुनी परंपरा आहे, ती लोक काय ऐकत नाही, ती गावकरी तमाशा सांगायचंच म्हणते ती. नाही तर हे आम्हाला काय लय मोठं हे आहे का बघायचं तमाशा, असं आहे ती. तुम्ही ठरवलं का तमाशा अजून? नाही नाही, आता एवढ्यात आलेलं आहे. कोणता तमाशा नेणार आहे तुम्ही? नाही, ते तारखा शिल्लक नाही, ते म्हणते अजून ती बघायची, आता तारीख कोणाची शिल्लक आहे त्याशिवाय समजणार नाही. तारीख शिल्लक पाहिजे ना. कोणतंही गाव तुमचं आणि कोणतंही देव गावामध्ये? वडापुरी. वडापुरी देवाचं नाव काय? हे श्रीनाथ मंदिर आहे, श्रीनाथ भैरवदेव ट्रस्ट असं यात्रेचं नाव आहे, भैरवनाथ यात्रा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फळ मालकांच्या काय आहेत व्यथा आपण जाणून घेतल्या आहेत. तुम्हाला ही बातमी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज इथेच थांबूयात, पाहत राहा बाय माणूस.